यंदाच्या मिरवणुकीमध्ये तेलंगणा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फुटी पुतळा हे यंदाचं आकर्षण असणार आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंती मिरवणुकीमध्ये प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं तेलंगणा राज्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट पुतळ्याची आणि महाबोधी महाविचार प्रतिकृती देखावा सादर करण्यात येणार आहे. हे विशेष आकर्षण असल्याची माहिती प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी दिली. नुकत्या 14 एप्रिल रोजी तेलंगणा राज्य सरकारनं हैदराबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंचीचं अविभव्य पुतळा उभारून देशात सर्वात भव्य स्मारक उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याची माहिती मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना व्हावी याच उद्देशानं 20 फूट उंचीचा पुतळा प्रतिकृतीद्वारे मिरवणुकीमध्ये भीम अनुयायांना पाहायला मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचे पुतळे सुद्धा असणार आहेत. तसेच त्यागमूर्ती माता रमाई यांची 15x25 फुटाची भव्य अशी प्रतिमा डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे असणार आहे. आणि याच विविध छटांच्या रंगीत लाईटचा इफेक्ट आणि विविध फुलांच्या माळा यामुळे हा प्रसंग नेत्रदीपक असा असणार आहे. त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मचक्र प्रवर्तन करून या देशात धम्मक्रांती केली. बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धगया येथे बुद्धत्व प्राप्त होऊन ते सम्यक संबुद्ध झाले. बुद्ध म्हणून सर्वत्र ते ओळखू जाऊ लागले. जगातील बौद्धांचं पवित्र स्थळ म्हणून महाबोधी महाविहार प्रसिद्ध आहे. या स्थळाला जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता सुद्धा मिळालेली आहे. अशा पवित्र स्थान असलेल्या महाबोधी महावीराचे 14x24 फूट उंचीची प्रतिकृती आणि 7 फूट भगवान बुद्धांची मूर्ती आणि अन्य सजावट यंदाच्या मिरवणुकीचं विशेष आकर्षण असणार आहे. आरके डेकोरेटर्स पुणे यांच्यामार्फत ही तयारी होणार आहे. मागील 15 दिवसांपासून या देखाव्याची तयारी करीत आनंद चंदनशिवे यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली आरके डेकोरेटर्स पुणे यांच्यामार्फत करण पवार आणि त्यांचे 7 ते 8 सहकारी आणि मोजूस डेकोरेटर्स यांचे इव्हेंट मॅनेजमेंटचे कारागीर मागील 7 ते 8 दिवसांपासून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं केलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती एलईडीद्वारे जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार आहे. मंडळाच्या वतीनं महिनाभरापासून याबाबतचं नियोजन करण्यात येत असून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्धांचा प्रतिकात्मक देखावा सादर होणार आहे. प्रबुद्ध भारत तरुण मंडळ प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या मिरवणुकीतील या देखाव्याच्या कामात पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित बनसोडे, कार्याध्यक्ष आदित्य चंदनशिवे आणि सचिव महेश शिंदे हे परिश्रम घेत आहेत.